Hello, good morning to all my dear students. My name is Mr. S.M. Gureshwar. I am teaching you from Maharashtra Vidyalaya Bansarola. You can watch this video on YouTube channel Yami Bansarola. Please watch carefully, listen carefully.

Aika ani The lion walks on a pedal pause. The squirrel is from line to line. While flies can crawl straight up a wall. And seals can dive and swim. The worm he wiggles all around. The monkey swings by his tail. And birds may hop upon the ground. Or spread their wings and sail. But boys and girls have much more fun. They leap and dance and walk and run. Author of this poem is unknown. He, Kavita Kuni Lili, Mahit Tahin. एक अज्ञात कवि ने ही कविता लिखी वी आर वाचिंग इन दिस पिक्चर दैट टू बॉयज आर डांसिंग हियर एंड वन गर्ल इज जंपिंग ओके वेरी वेरी थैंक यू टू लिसन केयरफुली दिस पोएम नाउ वी आर गोइंग टू ट्रांसलेट दिस पोएम इन मराठी सो प्लीज लिसन केअरफुली द लॉयन वॉक्स सिंह चालतो ऑन पॅडल्ड पॉस सिंह चालतो त्याच्या पंजावरती द दस्वीप्स लिप्स ताई उड्या मारते फ्रॉम लाईम टू लाईम झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती खारु ताई उड्या मारीते वाईल फ्लाई कॅन क्रॉल स्टेट ऑफ वॉल त्यावेळी एक माशी भिंतीवरती सरळवर चालते Rangate. And seals can dive and swim. Animasay panayat sukhighetat anipotat. The were be be all around. Ek krami dauna gandul. आपल्या स्वतः भोवती वेटोळे करून घेतो द बाय हिज टेल एक माकड़ कळ त्याच्या शेफ्टीच्या साह्याने झोका खेळते अँड मे हॉप अपन द ग्राउंड आणि पक्षी मैदानावरती टुन टुन उड्या मारतात ऑर स्प्रेड विंग्स अँड सेल किंवा त्यांचे पंख ते पाण्यावरती पसरून पोहतात बर्ड बॉईज अँड गर्ल्स हाव मच मोर फन परंतु मुलांना आणि मुलींना मजा करण्यासाठी पुष्कळ मजा असते उड्या मारतात ते डान्स करतात ते, करता, ते नाचतात

पी ए डब्ल्यू एस पॉज पण पी ए डब्ल्यू एस पॉज पण पी ए डब्ल्यू एस पॉज पण प्रिय विद्यार्थी मित्र दिदींनो आणि दादांनो माय लिटल चिल्ड्रन माय डिअर लिटल चिल्ड्रन माय डिअर लिटल स्टुडंट्स तुम्हीही अशा प्रकारे शब्दगरी पाठ करावेत अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करीत आहे झाडाची फांदी यलायमे लिम मोठ्या झाडाची फांदी यलायम्मी लिम मोठ्या झाडाची फांदी यालायम बी मोठ्या झाडाची फांदी डब्ल्यू ओ यम वरमाळी डब्ल्यू आर्यम वर माळी डब्ल्यू आर आर्यम वर्माळी डब्ल्यू आर्यम वर माळी डब्ल्यू आर आर्यम वरमाळी प्रिय विद्यार्थी मित्र तुम्ही जर शब्द पाठ केले तरच तुम्हाला इंग्रजी येईल म्हणून तुम्ही शब्द पाठ करावेत एक शब्द अनेक वेळा वाचावा एक शब्द अनेक वेळा लिहावा युनिट फोर युनिट फोर या पेजपासून आपण काय शिकतो आहे हॉल सेवन टाईम्स स्टँड अप एट जरी आपण प्रयत्न करून सात ही पडत असू तरी मला माहीत आहे आठव्या वेळेस आपण नक्कीच उभारणार आहोत क्वेशन नंबर टू प्रश्न दुसरा फॉम पियर्स जोड्या बनवा क्यूज ईच अदर वन मिनी पॉइंट टू एनी ऑब्जेक्ट एनी ए पिक्चर इन दिस बुक एंड स्टार्ट द क्वीज जोड्या करून एक आणिकचा खेळ खेळा कोणतीही वस्तू या पुस्तकातील चित्र दाखवून खेळ सुरू करा एक्झाम्पल या ठिकाणी एका दादाचं चित्र दिलेलं आहे एका दिदीचं चित्र दिलेलं आहे हिअर इज वन बॉय एंड वन गर्ल मग तो मुलगा काय म्हणत आहे त्या दिदीला दिदी वन लॉईन वन लॉईन म्हणजे एक सिंह मग दिदी उत्तर देत आहे कारण या ठिकाणी वन मेनीचा गेम खेळायचा आहे एक क्वेश्चन आणि क्वचन दीदीकडं अनेक वचन सांगण्याचा प्रोग्राम आलेला आहे दीदी सांगते मेनी लॉयन्स मेनी लॉयन्स म्हणजे अनेक सिंह या ठिकाणी मेनीनंतर लॉयन असा शब्द आपल्याला लिहिता येत नाही म्हणून त्याच्यानंतर यश प्रत्यय लावावा लागतो तेव्हा त्याचे अनेक वचन होते म्हणजे ते अनेक सिंह आहेत मेनी बॉईज दादा म्हणतो मिनी बॉईज बॉयज इज मेनी बॉईज मुलगा असं म्हणतो की अनेक मुलं आता दिदीकडं एकवचन आलेलं आहे दिदी, दिदी म्हणते वन बॉय बघा मेनीच्या नंतर अनेक वचन करण्यासाठी त्या बॉयला यश प्रत्यय लावा लागतो आहे तर एकवचन करत असताना तो यश प्रत्यय निघून जात आहे हे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल राईट डाऊन इनी फाईव्ह पियर्स ऑफ वन मेनी. वन मेनीच्या तुम्ही काय करा एक वचन आणि क्वचनच्या पाच जोड्या लिहा कोणत्याही पाच एक वचन आणि क्वचनच्या जोड्या लिहा क्वेश्चन नंबर थर्ड प्रश्न तिसरा डम कॅरेक्टर डम कॅरेडस वन पर्सन ॲक्स बट एनी लाईन इन द पोएम सायलेंटली ऑदर्स गेस वॉट इट इज मुख पहा आणि ओळखा एकाने कवितेतील कोणत्याही ओळीचा अभिनय न बोलता करून दाखवायचा बाकीच्यानी ती ओळ ओळखायची हा खेळ कोणतीही कविता किंवा कोणताही पाठ यासाठी घेता येईल एच्छा नंबर फोर लिस्ट ऑल द ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द पोयम अँड ॲड ऑफ दर ॲक्शन वर्ड्स टू द लिस्ट कवितेतील कृती दाखवणाऱ्या शब्दांची यादी करा या यादीत इतर ॲक्शन वर्ड्सची भर घाला ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय कृती दाखवणारे शब्द हे हालचाल कार्य असं त्या शब्दामधून व्यक्त होतं त्याला कृती दाखवणारे शब्द असे म्हणतात क्वेश्चन नंबर फाईव्ह प्रश्न पाचवा ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज पॉसिबल यूजिंग द टेबल बिलो खालील तक्यांचा उपयोग करून सुचतील तितके अर्थपूर्ण वाक्य तयार करा इंग्रजीमध्ये वाक्यरचनेमध्ये सुरुवातीला करता येत असतो त्यानंतर क्रियापद येत असतं शेवटी ऑब्जेक्ट येत असतो याप्रमाणे आपल्याला या तक्त्यानुसार या ठिकाणी वाक्य तयार करायचे आहेत तर पहिल्या तक्त्यामध्ये जे शब्द दिलेत ते आपण सुरुवातीला पाठ करून घेऊ हे शब्द मी ज्या पद्धतीनं म्हणतो त्या पद्धतीनं मुलांनो मुलींनो तुम्ही घरी मोठ्याने म्हणा तुमच्या आईवडिलांना ऐकू गेले पाहिजेत मी तुमच्या आईवडिलांना फोन करून विचारणार आहे की तुमच्या दिदीने शब्द वाचले का तुमच्या दादाने शब्द वाचले का मोठ्याने वाचले का तुम्हाला ऐकू आले का बघा आता हे शब्द कसे तीन वेळेस तीन वेळेस किंवा पाच वेळेस म्हणायचे आहेत आता मी हे शब्द वाचन करत आहे या ठिकाणी शब्द पाठांतर तर महत्वाचं आहे कारण पाचवीतले विद्यार्थी लहान विद्यार्थी असतात आपल्याला शब्दाचा अर्थ कळला तर भाषा समजेल नाही तर भाषा समजणार नाही बरोबर आहे आर ए एन रेन पाऊस आर ए एन रेन पाऊस

എൻ ഈ സ്ടോനദഗഢ് എസ് ടി ഓ എൻ ഈ സ്റ്റോണ ദ ആായി ആർ റിവർ നദീ ആർ റിവർ നദീ ആർ ആർ റിവർ നദീ आर आय ई आर रिवर नदी आर आय ई आर रिवर नदी प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो प्रिय विद्यार्थी बंधू भगिनी तुम्हीही अशा प्रकारे शब्द वाचन तुमच्या घरी एखादे झाड असेल तर झाडाखाली बसून मोठ्याने वाचायचे आहे या ठिकाणी नंतरचा शब्द आहे व्हारा डब्ल्यू आय अं डी विंड वारा डब्ल्यू आय अं डी विंड वारा डब्ल्यू आय अं डी विंड वहारा डब्ल्यू आय अं डी विंड वहारा डब्ल्यू आय अं डी विंड वारा बी ओ ए टी एस बोट्स छोटी जहाज ओ एटी एस बोट्स छोटी जहाज बीओ एटीस बोट्स छोटी जहाज बीओ एटी एस बोट्स छोटी जहाज बीओ एटी एस बोट्स छोटी जहाज होडी सी एल ओ यू डी एस क्लाउड सढग सी एल ओ यू डी एस क्लाउड सढग सी एल ओ यू डी एस क्लाउड सढग सी एल ओ यू डी एस Clouds are dhuaga. See, Clouds are dhuaga. Yes, yam okay. Smoke a dhuora. Yes, yam okay. Smoke a dhura. Yes, yam okay. स्मो कधूर यमो के ई स्मो कधूर य स्मोक धूर इंग्रजी वाक्यरचा वाक्यरचना करण्यासाठी इंग्रजी वाक्यरचना करण्यासाठी क्रियापदाची अत्यंत आवश्यकता असते त्यामुळे क्रियापद वापरल्याशिवाय वाक्याला अर्थ लागत नाही त्यामुळे इंग्रजी भाषेमध्ये क्रियापद हे दोन नंबरला वापरले जाते म्हणजे एस प्लस व्ही प्लस वो अशा प्रकारे इंग्रजीच्या वाक्यरचनेचं रचनेचे म्हणजे सूत्र आहे आता या ठिकाणी आपण क्रियापदांचे पाठांतर करून घेणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की आपण आपल्या घरी मोठ्याने अशा प्रकारे शब्द वाचाल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो तुम्ही तुमच्या मम्मीला पप्पाला हे शब्द वाचून दाखवा त्यांना ऐकवण्यास भाग पाडा आणि आईवडिलांनाही अशी सूचना आहे की तुम्ही तुमच्या लेकराचे वाचन कृपया ऐकून घ्या बरं कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्याला जर पुढे प्रगत ठेवायचं असेल तर आईवडिलांनाही थोडं आपल्या विद्यार्थ्याचा अभ्यास करून घेण्यासाठी कष्ट घ्यावे लागेल मला वाटतं की नक्कीच विद्यार्थ्याचे आईवडील हे कष्ट घेतील तर बघा कशा प्रकारे शब्द वाचन करायचं असतं एक शब्द पाच वेळेस वाचन करतो आपण यफ ए डबल्यू एल यस खालसा पडतो याफ ए डब्ल्यू एल एस 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 हाल पडतो आर ओ डब्ल्यू एल एस रोल्स गोलाकार घरंगळ जातो आर ओ डब्ल्यू एल एस रोल्स गोलाकार घरंगळ जातो आर ओ डब्ल्यू एल एस रोल्स गोलाकार घरंगळ जातो आर ओ डबल्यू एल यस रोल्स गोलाकार घरंगळत जातो आर ओ डबल्यू एल एस रोल्स गोलाकार घरंगळत जातो आर यू एन एस रन्स पळतो ून एस रं सधाऊतो आर्ून यस रन सधावतो आर्यून यस रन सधावतो आर्यून यस रं धावतो

BLOWS blows a wahato. Yaphiela ES flies a uda to. Yaphiela ES flies a uda -e to. Yaphiela ES flies a, -l -a -i -s यफ यलाईयस फ्लाईज उडतो यफ यलाय ईयस फ्लाईज उडतो यस ए आयल सेल पाण्यावरती तरंगतो यस ए आयल सेल පනவர்த்திතරங்குතோ යසயாயල් செல பாഞவர்த்திතරங்குතோ යசியாயල් செල பாणவர்த்திතරங்குතோ යசி ஆயල් සேල பாනவர்ර්තිතරங்குතோ,

यफ फ्यलोटी होयठ तरंगो के यस शिस पाण्या बुडतो यसायन के यस शिंस पाण्यात बुडतो यस खेयस शिंगपाण्यात बुडतो यसायन केयस सिंग्स पाण्यात बुडतो यस आय एन केस शिंगस पाण्यात बुडतो सी यस रायजे सूर्य चंद्र कोणतीही वस्तू आकाशातील आय सी एस रायजे स उगवतो

एस पी आर ई डी स पसरतो माय डिअर लिटल चिल्ड्रन माय डिअर लिटल स्टुडंट्स ब्रदर्स अँड सिस्टर्स तुम्हाला कळलं असेल की इंग्रजी भाषेमध्ये क्रियापदाला महत्त्व आहे इंग्रजी भाषेमध्ये क्रियापद दोन नंबरला येते आणि त्याशिवाय त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही त्यानंतर आपण वाक्यामध्ये वृद्धी करण्यासाठी वाढ करण्यासाठी काही प्रीपोजिशन वापरू शकतो प्रीपोजिशन म्हणजे आहे शब्दयोगी अव्य प्रीपोजिशन पी आर ई प्री म्हणजे आधीची आणि पोजिशन पोजिशन म्हणजे त्याची अवस्था काय आहे त्या दोन वस्तूमधलं नातं काय आहे हे दाखविण्यासाठी जे शब्द वापरले जातात ते प्रिपोजिशन असतात या ठिकाणी प्रिपोजिशनची यादी दिलेली आहे तर हे शब्दसुद्धा आपण पाठ करायला हवेत हे शब्द महत्वाचे आहेत तुमच्यासाठी मी प्रत्येक शब्द पाच वेळेस वाचित आहे आपले सर आपल्यासाठी हे शब्द पाच वेळेस वाचित आहेत त्यामुळे मी पालकांना आईला वडिलाला अशी सूचना करतो की आपल्या लेकराकडूनही असे शब्द तुम्ही वाचून घ्या घरी आणि ते मोठ्याने वाचून घ्या कारण लेकरं मनात वाचतात का नाहीत ते आपल्याला कळणार नाही ते आपल्या कानावरती पडलं पाहिजे लेकरं काय म्हणतात काय बोलतात काय वाचतात वाटल्यास शब्द वाचनाचा एखादा नमुना पाच मिनटाचा शूटिंग करून तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर माझ्या व्हॉट्स नंबर व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही पाठवू शकता तुम्हाला आपण यूट्यूबवर अपलोड करू या फार ओ एम फ्रॉम पासून य फार ओम फ्रॉम पासून य फार ओम फ्रॉम पासून या फार ओ एम फ्रॉम पासून य फार ओ एम फ्रॉम पासून

टुला 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 तिटुला आयन इन आत आयन इन आत आयन इन आत आयन इन ओ ओयन ऑनवर ओयन ऑनवर ओयन ऑनवर ओयन ऑनवर ओयन ऑनवर एसीआर ओडबल यस अक्रॉस चाफलीकडे Is he yes, across a chapelicaddy? Is across a chapelicaddy? Is across a chapelicaddy? Is across यो पी अपुर यू पी अपवर यू पी अपर यू पी यू पी ओ भी आर ओ वर आधांतरी ओ भी आर Over Adhantari, O V ER, over Adhantari, O V ER, over Adhantari, O V ER, over Adhantari. My dear little children, my dear little students, listen carefully. प्रिय पालक आई आणि वडील यांना मी अशी सूचना करतो की आपण आपल्या लेकराकडून हे शब्द प्रत्येक एक शब्द पाच वेळेस तुम्ही वाचून घ्यावा आणि तुम्हीही ऐकावास काय आकाश एस केय आकाश यस के वायस्काय ये आकाश के वा आकाश एसके वाय इसका आकाश एच आई डब्ल्यू हिल टेकड़ी 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 एस ए सी समुद्र य सी समुद्र यस ई ए सी समुद्र यसी ए सी समुद्र य सी ए सी समुद्र आर भी ई आर रिवर नदी नदी मध्य पानी वह बर आर आर रिवर नदी आर व्ही आर रिवर नदी आर व्ही आर रिवर नदी आर व्ही आर रिवर नदी जी आर ओ यू एन डी ग्राउंड मैदान

बीओ डबल टी ओ एम बॉटमातोळ बीओ डबल टी ओ एम बॉटम सर्वत खलसा भाग बीओ डबल टी ओ एम बॉटमातोळ बीओ डबल टी ओ एम बॉटमातोळ बीओडव बॉटम तळ ओ एफ चाची चे ओ एफ अफ चाच ओ एफ अफ चाचीचे ओयफ अफ चाचीचे ओ एफ अफ चाचे टी एच द उपपद टी एच ईद उपपद टीयच द उपपद टीयच द उपपद तीयची द उपपद यस ए सी सागर यस ई ए सी सागर यस एस ए सी समुद्र यस ए सी समुद्र यस यस ए ए सी समुद्र सी, सी समुद्र प्रिय पालक माझ्या प्रिय विद्यार्थ्यांचे आईवडील यांनी लक्षपूर्वक ऐकावे की तुम्ही तुमच्या मुलीकडून किंवा मुलाकडून हे सर्व शब्द पाच पाच वेळेस वाचून घ्या वहीमध्ये पाच पाच वेळेस लिहायला हवा त्याचे स्पेलिंग उच्चार आणि मराठीमध्ये अर्थ लिहिल्यानंतर त्याचे फोटो काढा आणि व्हॉट्सअपवर टाका व्हॉट्सअपवर टाकणे अत्यंत आवश्यक आहे कोण लिहितो कोण लिहित नाही याची नोंद घेतली जाईल प्रिय पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला आपल्या शेजारी बसून मोबाईल वापरू द्यावा जोपर्यंत अभ्यासाचा काळ आहे तोपर्यंत प्रिय पालकांनी आपल्या विद्यार्थ्याजवळ बसण्याचे कष्ट घ्यावे कारण हे सगळे आपल्या लेकरांसाठी आहे आपल्या लेकराचा अभ्यास जर सुधारला तर आपलं लेकरू हेच आपलं धन आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्याच्याकडे लक्ष द्या सदरील कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्याची सेवा करणे म्हणजे ईश्वराची सेवा केल्यासारखी या आहे के यासारखी दुसरी कोणती देवपूजा असेल असं मला तरी वाटत नाही म्हणून आमच्या परमपूज्य वैकुंठवाशी दलित मित्र शिक्षण महर्षी नारायणदादा काळदाते यांचं ब्रीद असं आहे की विद्यार्थी हेच माझे दैवत मग या देवाची सेवा जर करायची असेल तर यासाठी कष्ट घ्यावं लागेल शिकवावं लागेल आणि सुद्धा मी एक ब्रीद तयार केलेलं आहे की विद्यार्थी हेच माझे चारधाम म्हणून मी चारीही धामाच्या देवांना सांगितलेलं आहे किंवा माझे देव इथंच आहेत तुम्ही इथं आहात तुम्ही इथं असताना मी त्या ठिकाणी येणार नाही यासाठी त्यांना मी माफी मागितलेली आहे की मी चारधाम यात्रा करणार नाही कारण विद्यार्थ्यांना शिकविणे हीच माझी चारधाम यात्रा आहे आणि मला वाटते की ही चारधाम यात्रा सफल होत आहे या चारधाम यात्रेचे माझे हे सलग सहावे वर्षे आहे तीनशे पासष्ट दिवस शिकविण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर फाईव्हमध्ये मध्ये वाक्य बनवायचे आहेत हे वाक्य कसे बनतात ते विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत रेन फॉल्स द स्काय पाऊस आकाशातून पडतो अष्टन रोल्स डाऊन द हिल दगड टेकडीवरून गरंगळत येतो त्याच्यानंतर रिवर रिव्हरसाठी ब्लोज शब्द चालतो का त्याच्यामध्ये ब्लोज ब्लोज म्हणजे वाहनी रिवर ब्लोज टू द सी नदी वाहत वाहत समुद्राला जाते द विंड विंड साठी साधी विंड म्हणजे वारा वाऱ्यासाठी सुद्धा ब्लोज हा शब्द आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल द विंड ब्लोज इन द स्काय द विंड ब्लोज इन द स्काय द विंड ब्लोज इन द स्काय ही हवा वाहते परंतु कुठं वाहते इन द स्काय आकाशात वाहते यानंतरच वाक्य आहे बोट्स नावा संबंधित आपण एक दोन वाक्य या ठिकाणी करू शकतो बोट्स एल्स इन द रिवर नदीमध्ये नावाडी आपली नाव काय करतो वल्लवतो त्यानंतर आहे क्लाउड्स तत्पूर्वी बोटचा एक बोटचा अजून एक वाक्य तयार करू आपण सिंग्स म्हणजे बुडणे बोट सिंग, सिंग सिंदरीवर नदीमध्ये बोट बुडते त्याच्यानंतर क्लाउड्स 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 म्हणजे ढग तर या ढगांसाठी ब्लाऊज शब्द घेऊ हो आपण ब्लाऊज म्हणजे वाहतो क्लाउड्स ब्लौज इन द स्काय क्लाउड्स ब्लोज इन द स्काय हे ढग वाहतात कुठं वाहतात इन द स्काय आकाशामध्ये वाहतात स्मोक स्मोक म्हणजे धूर आता हा स्मोक पसरतो स्मोक स्प्रेस कुठे पसरतो धूर आकाशातच स्मोक्सप्रेट्स इन द स्काय स्मोक्सप्रेट्स इन द स्काय धूर आकाशामध्ये पसरतो मला वाटतं विद्यार्थ्यांना सर्व कळलं असेल जर कळत नसेल तर माझ्या नंबरवर तुम्ही फोन करा फोनवर मी सर्व प्रश्नांची उत्तरे देईन किंवा परत एक तास तुमचे जेवढे प्रश्न आहेत त्याचे उत्तरं देण्यासाठी घेईन तुम्ही व्हॉट्सअपवर प्रश्न विचारा त्यासाठी परत यूट्यूबवर मी एक तास अपलोड करीन क्वेश्चन नंबर सिक्स प्रश्न सहावा रीड द फॉलोइंग वर्ड्स ॲट अ ग्लान्स अँड अ द फ्रेज एका दृष्टिक्षेपात शब्द वाचा आणि शब्दगट पूर्ण करा या ठिकाणी हा शब्द गट पूर्ण करायचा आहे या ठिकाणी खालीच दिलेले सर्व प्रिपोजिशन आहेत शब्दयोगी यावे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की हे जे शब्द दिलेले दोन वस्तूमधलं नातं दर्शविण्यासाठीचे हे शब्द असतात काय नातं आहे दोन शब्दामध्ये ॲट उदाहरणार्थ ॲटच्या नंतर स्थळाचं एखाद्या ठिकाणाचं नाव आपल्याला वापरता येतं ॲट बॉम्बे ॲट दिल्ली ॲट लातूर ॲट अंबाजोगाई नियर द ब्लॅकबोर्ड बोर्ड म्हणजे नियर द ब्लॅकबोर्ड टीचर इज नियर द ब्लॅकबोर्ड बोर्ड बिहाईंड द पाठीमागे बिहांड बिहांइड द स्कूल बिहाईंड द हॉस्पिटल जे चा पाठीमागे इन फ्रंट ऑफ म्हणजे चा समोर इन फ्रंट ऑफ हॉस्पिटल इन फ्रंट ऑफ बस स्टँड अशा प्रकारे आपण वेगवेगळे त्या ठिकाणी गाळलेल्या जागा भरू शकतो ऑन द लेफ्ट ऑफ डाव्याला ऑन द लेफ्ट ऑफ महाराष्ट्र विद्यालय बनसारोला ऑन द राईट right ऑफ महाराष्ट्र विद्यालय बनसारोला नेक्स्ट टू म्हणजे चा लगे लागून नेक्स्ट गव्हर्मेंट हॉस्पिटल बनसारोला नेक्स्ट पावर station bansarola in this way we learn today this poem we also solved uh, all questions and uh, we know now how to write uh, all answers of all questions आय थिंक यू अंडरस्टूड वेल प्लीज वॉच केअरफुली दिस अगेन अँड अगेन यू विल अंडरस्टँड यू लिसनड यू अंडरस्टूड ही कविता द लॉईन वॉक्स ही कविता तुम्ही होमवर्कच्या वहीमध्ये लिहा याच्या खाली लिहिलेले जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही एक्झरसाइजमध्ये लिहायची आहेत मला वाटतं की विद्यार्थ्यांचे पालक त्यांची आई आणि वडील हे काम करून घेतील मी सर्वांना फोन लावणार आहे त्यामुळं प्रत्येकानं हे काम करायचंच आहे जरी आपली शाळा बंद असेल कोविड ना नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे तरी शाळा बंद असली तरी आपल्याला शिक्षण बंद ठेवणार नाही ही शाळा ऑनलाईन शाळा यूट्यूब शाळा फेसबुक शाळा व्हॉट्सअप शाळा त्याचबरोबर झूम मिटिंग शाळा ही मी तुमच्या घरी डिजिटल शाळा पोचविण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करीत आहे या प्रयत्नांना पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा असे मी या ठिकाणी आवाहन करून हा तास संपवितो सर्वांचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असल्यास तुम्ही तुमच्या सोशल वेबसाईटवर शेअर करा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू वेरी मच